पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज आजादी का अमृत महोत्सव या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जालन्यात फिट इंडिया रन हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये नेहरू युवा केंद्राने देखील सहभाग घेतलाय. या कार्यक्रमादरम्यान गांधी चमन चौक ते मोतीबाग अशी रनिंग स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या रनिंगला हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात केली. शहरातील नागरिक या रनिंग स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून उपस्थिती दर्शवली आहे. भारताचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा भारताचा अमृत महोत्सव, आजादी का अमृत महोत्सव, या अंतर्गत पूर्ण भारतामध्ये फिट इंडिया रन हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत. तर यामध्ये क्रीडामंत्री श्री अनुरागजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण राबवत आहोत पूर्ण देशभर. त्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हास्तरीय कार्यक्रम आणि इतर 75 गावामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. भारतीय स्तरावर जे ठरवून देण्यात आलेलं कॅलेंडर आहे त्याप्रमाणे आपल्या इथे जालना जिल्ह्यामध्ये 18 तारखेला या कार्यक्रमाचं आयोजन आपण इथं करत आहोत. या अंतर्गत NSS आणि संलग्नित युवक मंडळं यांच्या माध्यमातून आपण जिल्हास्तरावर 75 लोकांची निवड करून त्यांचा एक फ्रीडम रन आपण इथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आपण गांधी चमन इथून निघून मोतीबाग इथे कार्यक्रमाचं समापन होत आहे. तर या हा जो कार्यक्रम आहे तर पूर्ण भारतामध्ये 723 जिल्ह्यामध्ये हा साजरा होत आहे, ज्यामध्ये नेहरू युवा केंद्र प्रामुख्याने भाग घेत आहे आणि लोकांना आरोग्याचं महत्त्व कळावं, फिटनेसचं महत्त्व कळावं हा यामागचा उद्देश आहे. कारण आपण स्वतः फिट असलो तर पूर्ण भारत फिट राहील ही त्यामागची संकल्पना आहे आणि या अंतर्गतच हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत फिट इंडिया फ्रीडम रनने.